भाजप महाराष्ट्र प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी सार्वजनिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला. तसेच पनवेल येथे राज्यभरातून भाजपा पदाधिकारी आणि अन्य पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देऊन शुभेच्छारूपी आपले प्रेम व्यक्त केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित राहून विक्रांत पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विक्रांत पाटील यांनी पक्ष संघटना तसेच राज्यभरातील पदाधिकारी आणि नागरिकांना प्रेरणा देणारे आणि उत्कृष्ट कार्य त्यांनी नेहमी केलेलं आहे म्हणून नक्कीच आगामी काळात त्यांना चांगली संधी मिळू शकते असे सांगितले. दरम्यान वाढदिवसानिमित्त कामगार मोर्चाच्या माध्यमातून बांधकाम कामगारासाठी भांड्यांचे किट, रिक्षा चालक यांना CNG कूपन, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या, छत्री तसेच रेनकोट वाटप केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.